नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी हात येते बहुचर्चित कॉर्डिलिया क्रूज ड्रग्स प्रकरणातील पंच प्रभाकर साईल याचा मृत्यू झाल्याचं कळतंय। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी बहुचर्चित कॉर्डिलिया क्रूज ड्रग्स प्रकरणातला पंच प्रभाकर साईलचा मृत्यू झालाय। हृदयविकाराच्या झटक्यानं त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्स प्रकरणात अटक केल्यानंतर किरण गोसावी सोबतच त्याचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल हा सुद्धा यावेळी उपस्थित होता, तो सुद्धा चर्चेत आला होता। आर्यन खानला सोडवण्यासाठी खंडणी मागितल्याचा प्रकार झाला होता असा आरोप प्रभाकर साईलनं केला। किरण गोसावीवर हा आरोप करण्यात आला होता। या सगळ्या प्रकरणानंतर प्रामुख्यानं आरोप प्रत्यारोपांनंतर प्रभाकर साईल चर्चेत आला होता। त्यानं थेट पोलीस स्टेशन गाठून काही ॲफिडेव्हिटसुद्धा केलं होतं। आता प्रभाकर साईलचा हृदयविकाराच्या झटक्यानं अचानक मृत्यू झाल्यानं एकच खळबळ उडाली। सुष्मिता बधाणे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सुष्मिता, मोठी बातमी सविस्तर सांग। खरं तर किरण गोसावी हा कॉर्डिलिया या ठिकाणी जेथे आर्यन खानच्या मुलाला समीर वानखेडे यांनी एनसीबीच्या वतीनं कारवाई करत असताना जेव्हा अटक केलेली होती त्याच्यासोबत त्याचे काही साथीदार होते, मुनमुन सुद्धा होती आणि अशा अरबाज मर्चंट सुद्धा होता आणि या तिघांसोबत जे काही पुरावे समोर आले होते त्यामध्ये किरण गोसावी हा मुख्य पंच होता आणि त्याचबरोबर प्रभाकर साईल हा सुद्धा त्यावेळेला उपस्थित असल्याचं समोर आलेलं होतं। मुळातच आर्यन खान प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं कारवाई करण्यात आली त्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोप समीर वानखेडे यांच्यावरती करण्यात आलेले होते, त्यामुळे हे प्रकरण अधिक चर्चेत राहिलेलं होतं। परंतु आत्ता जी माहिती समोर आलेली आहे त्यामध्ये प्रभाकर साईल याचा साधारणपणे हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याचं समोर आलेलं होतं। आत्ता सध्या त्याच्या बॉडीवरती पोस्टमॉर्टम रिपोर्ट हे केले जाणार आहेत आणि या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नेमकं काय स्पष्ट होतं हे बघणं महत्त्वाचं आहे। मुळातच या कॉर्डिलियावरती ज्या वेळेला ही कारवाई करण्यात आली आर्यन खानकडे काही प्रमाणामध्ये ड्रग्ज आढळले असल्याचा दावा एनसीबीच्या वतीनं करण्यात आलेला होता। परंतु यामध्ये किरण गोसावीचा बॉडीगार्ड म्हणून काम करणाऱ्या प्रभाकर साईल जो स्वतःचं त्याचं स्वतःचं घर नाही आहे, तो चेंबूरमध्ये भाडेतत्वानं राहत होता, त्याच्या कुटुंबियांशी आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे, अंधेरीमध्ये त्याचा मृतदेह नेण्यात येणार आहे आणि आत्ता जी माहिती समोर येते आहे एकूणच प्रभाकर साहिल यांनी केलेले गंभीर आरोप पण ज्यामध्ये एक महत्त्वाचा या सगळ्यात प्रश्न असा आहे की प्रभाकर साहिल हा जर का चेंबूर किंवा अन्य भागात भाड्याने राहत होता तर त्याच्यासोबत कोण होतं, गेल्या काही काळापासून तो तणावात होता का किंवा अन्य काही प्रश्न उपस्थित होतात, नेमकं कोणी याला अधिकृतपणे पुष्टी दिली की प्रभाकर साईलचा मृत्यू झालाय आणि आता पुढच्या औपचारिकता काय असणार आहेत तपासण्याच्या? खरं तर प्रभाकर साईल हा त्याच्या कुटुंबियांसोबत गेल्या अनेक वर्षांपासून राहत नव्हता, त्याचे कुटुंबीय हे अंधेरीमध्ये असतात, भाडेतत्वाने तो चेंबूर लगतच्या परिसरामध्ये राहत होता, किरण गोसावीकडे काम करत असताना तो किरण गोसावी सोबतच राहायचा असंही किरण गोसावी यांनी स्पष्ट केलेलं होतं। परंतु ज्या वेळेला ह्या सगळ्या आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली तेव्हापासूनच प्रभाकर साहिल यांची भूमिका महत्वाची होती। त्यांना हृदयविकाराचा झटका आला, नेमकी त्यांची वैद्यकीय स्थिती काय होती, कुठल्या नैराश्यामध्ये ते होते का, काही दबाव होता का, याचाही तपास पोलीस यंत्रणांकडनं होणार आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या वेळेला हृदयविकाराच्या झटक्यानं एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो त्यावेळेला मेडिकल रिपोर्टसुद्धा पोस्टमॉर्टम रिपोर्टसुद्धा अतिशय महत्त्वाचे असतात। जे जे रुग्णालयामध्ये प्रभाकर साईल याच्यावरती पोस्टमॉर्टम रिपोर्ट त्याच्या मृतदेहावरती करण्यात येणार आहेत, ज्यावेळेला त्यांच्या छातीत दुखू लागलं त्यानंतर नजीकच्या हॉस्पिटलमध्ये नेण्याचा प्रयत्न केला परंतु नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालेलं होतं, हे एक प्राथमिक माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिलेली आहे। परंतु ज्या पद्धतीचा या संपूर्ण प्रकरणामध्ये प्रभाकर साईल याचा मृत्यू झाल्यानंतर जे प्रश्न उभे राहतात की या संपूर्ण प्रकरणामध्ये कारवाई करण्यात आली आणि जो आरोप त्यांनी केलेला होता तो अतिशय गंभीर होता। सुष्मिता तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तिकडे प्रभाकर साईलचा मृत्यू हा घात आहे की अपघात याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी। अनेक माहिती होती, मग काल झालेला त्यांचा मृत्यू हा घात आहे की खरंच अपघात आहे
याची सखोल चौकशी महाराष्ट्राच्या पोलीस खात्याने केली पाहिजे, कारण प्रभाकर साहेबांनी या आधीच म्हटलं होतं माझ्या जीवाला धोका आहे, मग कालचा मृत्यू हा त्या धोक्यातून झालेला आहे की अपघात खरोखर झालेला आहे याची चौकशी झालीच पाहिजे। दरम्यान प्रभाकर साहेबांच्या मृत्यूने संशय व्यक्त होत असून एक दिवस आधीच एनसीबीने चार्जशीट दाखल करण्याची वेळ मागून घेतली आणि दुसऱ्या दिवशी प्रभाकरचा मृत्यू होतो हे संशयास्पद असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटलंय। वास्तविक प्रभाकर साहेबांनी बहुत से खुलासे एनसीबी के जो रेड हुई उसके संदर्भ में किए, कुछ पैसों लेने देने की बात भी उन्होंने कही और इस प्रकार से उनके मृत्यु की जब खबर आती है तो स्वाभाविक रूप से जनता के मन में संदेह निर्माण हो गया कि जिस व्यक्ति ने इस प्रकार के खुलासे पूरे रेड के संदर्भ में किए उसका आज यकायक ऐसा मृत्यु कैसे हुआ, ये संदेह जनता के मन में आ रहा है। अगर आपने देखा होगा तो कल ही एनसीबी ने जो जांच है उसके लिए 60 दिन का एक्सटेंशन मांगा और 60 दिन का एक्सटेंशन कल ही सैंक्शन होने के बाद आज प्रभाकर सेल की मृत्यु की जब न्यूज आती है तो स्वाभाविक रूप से इसके पीछे और कुछ तो नहीं ऐसा संदेह लोगों के मन में है। बघूयात या सगळ्या प्रकरणात पुढे काय होतंय ते। बघूयात पुढच्या काही महत्त्वाच्या बातम्यांकडे।